अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेत जमिनी पाण्याखाली आल्या आहेत. दर्यापूर तालुक्यात तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या शेतात 2 ते 3 फूट पाणी साचलं असून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान दर्यापूरमध्ये नुकसान झालेल्या शेतात अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी जाऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतलाय. तर ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी सरकारकडे केली आहे. आपण पाहत असाल तर गेल्या काही दिवसापासून पीक पेरणीपासून तर आज तागत जिल्ह्यात सतत पाऊस आहे आणि त्या पावसामुळे काही ठिकाणची शेती उगवली, काही ठिकाणची उगवली नाही. पण जी शेती उगवली त्यासाठी शेतकऱ्यांना त्याला वाचवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. मग खत असतील, बी बियाणं हे खत असेल किंवा फवारे असतील, हे सगळी कास्तकारी करून शेतकरी तयार आहे. पण गेल्या काही 2-3 दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळे ती पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत आणि ती पाण्याखाली पिकं असल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना शाश्वती नाही किंवा हे नाही की ते पूर्ण पिकं नष्ट होतील. म्हणून शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांना विशेष पॅकेज असेल, पीक विमा असेल, हे जाहीर करून त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांना राहावं या निमित्ताने मी मागणी करणार आहे.